ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये घेतलं एक मोठा चमचा तेल. तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे टाकून घेतले. जिरे चांगले तडतडू द्यायचे. तुम्ही इथे मोहरीसुद्धा वापरू शकतात. जिरे चांगलं तडतडलं की त्यानंतर त्याच्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून टाकायच्या. लसूणसुद्धा तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. एक छोटा कांदा बारीक असा चिरून घेतला होता. कांदा आता तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत हा कांदा चांगला परतून घेऊ. हे पहा, कांदा चांगला परतून झालेला आहे. आता याच्यात थोडासा टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा एक छोटा आकाराचा टोमॅटो होता, तो मी बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर थोडासा आंबटसरपणा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल. टोमॅटो टाकल्यानंतर हे सगळं परतून घेतलं. आता याच्यात अर्धा चमचा हळद, त्यानंतर अगदी थोडंसं हिंग, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला टाकला आणि हे सगळे मसाले ह्या तेलासोबत व्यवस्थित असे परतून घेतले. तुम्ही हवं तर इथे गरम मसालासुद्धा वापरू शकतात. सगळे मसाले तेलात अगदी चांगले परतून झाले. त्यानंतर याच्यात टाकायची आहे चणा डाळ. इथे मी 1/2 वाटी चणा डाळ 15-20 मिनिटं भिजत ठेवली होती. चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर हे सगळं चांगलं व्यवस्थित परतून घेऊ. चणा डाळीऐवजी तुम्ही इथे मूग डाळसुद्धा वापरू शकतात. आता ही डाळ ह्या फोडणीमध्ये चांगली परतून झाली की त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचा आहे दोडका. मी इथे 1/2 किलो दोडका घेतला आहे, ज्याचं साल काढून घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित चिरून घेतलं आहे. आता हे दोडक्याचे काप आपल्याला ह्या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे. 2-3 मिनटं ह्या तेलात हा दोडका छान परतून घ्यायचा, म्हणजे दोडक्याची टेस्टसुद्धा छान लागते. हे पहा, 2-3 मिनटं मी हा दोडका फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित परतून घेतला. आता याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. 1/2 ग्लास किंवा मग तुम्हाला किती याचा रस्सा हवा आहे किंवा सुकी भाजी हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण घेऊ शकतात. मी इथे 1/2 ग्लास पाणी टाकून घेतलं. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आहे. आता ही भाजी मला सुकी हवी आहे त्यामुळे मी इथे कमी पाणी वापरलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर हे सगळं चांगलं पुन्हा एकजीव करायचं. गॅस आता मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. हे पहा, हे सगळं एकजीव झालं. आता यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर मध्यम गॅसवर ही भाजी आपण 10 ते 15 मिनटं शिजून घेऊ किंवा मग आपला दोडका आणि डाळ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर आता ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्ही हे चेक करण्यासाठी चमच्याने म्हणा किंवा बोटाने ही डाळ आणि दोडका छान असं प्रेस करून पाहू शकतात. तुम्हाला ही किती शिजलेली हवी आहे त्या अंदाजाने ही भाजी तुम्ही शिजवून घ्यायची आहे. तर आता भाजी शिजलेली आहे. ह्याच्यात आता टाकायचं आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट जर वापरायचा नसेल तर ही भाजी तुम्ही अशीच शिजवली तरी चालतं. तर डाळीसोबत ही घट्ट तर होतेच, टेस्टही छान लागते, पण शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीला थोडासा एकसंधपणा येतो. तर त्यामुळे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती ही भाजी पुन्हा फक्त 2 मिनटं शिजवून घेतली, कारण आपली भाजी ऑलरेडी शिजलेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपली ही दोडक्याची छान भाजी तयार झालेली आहे. खूप छान चवीला लागते. तुम्ही ही भाजी जरूर ट्राय करा. डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम असा पर्याय आहे. किंवा मग तुम्ही याची रस्सा भाजीसुद्धा बनवू शकतात. सुरुवातीलाच गरम पाणी थोडंसं जास्त टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर याचा छान चमचमीत असा रस्सासुद्धा तयार होतो. तर मग ही दोडक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबत बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.